नमस्कार, प्रियाज कुकिंगमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। बोर हे हंगामी फळ आहे। हिरव्या रंगाचे हे फळ पिकल्यानंतर लाल आणि भुरक्या रंगाचे दिसते। बोराला चिनी खजूर या नावाने सुद्धा ओळखले जाते। चीनमध्ये अनेक प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी बोरांचा वापर केला जातो। बोरामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असल्या तरी ऊर्जेचा सर्वात चांगला स्रोत आहे। यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि क्षारांचे मिश्रण उपलब्ध असते। ही बोरं मी स्वच्छ धुवून उन्हात 8 ते 10 दिवस खणखणीत वाळवून घेतली आहे। पहिले आमच्या शाळेच्या बाहेर उकळलेली बोरं विकायला राहायची। शाळेत उकळलेली बोरं खाण्याची मजा काही वेगळीच होती। कुणाकुणाला आपली शाळा आठवली नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। ही सीझनल रेसिपी आहे। सध्या हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात आहे, त्यामुळे मार्केटमध्ये बोरं सगळीकडे उपलब्ध आहेत। आंबट गोड चवीची ही बोरं चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। चला तर रेसिपी बघूयात। एका स्टीलच्या पातेल्यात 1 वाटी बोरं घालून घेते आहे। त्यानंतर 1 ग्लास पाणी आपण घालून घेऊयात। पाच ते सात मिनिटांसाठी गॅसवर उकळायला ठेवूयात। बोरं नरम व्हायला हवीत। बोराला छान उकळी येते आहे। बोर शिजले की नाहीत चेक करून बघूयात। बोर परत 3 ते 4 मिनिटांसाठी उकळून घेऊयात। त्यानंतर यात 1/2 वाटी गूळ घालूयात। हा गूळ मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। आता बोरामध्ये परत पाणी घालण्याची आवश्यकता नाही। पाणी पूर्णपणे संपून जातं आणि गुळाचा पाक तयार होतो। परत 3 ते 4 मिनिटांसाठी बोरं उकळून घेऊयात। पाणी पूर्णपणे संपलेलं आहे आणि गुळाचा पाक तयार झालेला आहे। बोरं चमच्यामध्ये घेऊन पोटाने प्रेस करून बोर नरम झालीत की नाही बघून घेऊयात। अशी ही झटपट होणारी रेसिपी चवीला अगदी अप्रतिम लागते। कुणाकुणाला आपली शाळा आठवली नक्की कमेंट करून सांगा। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा प्रियाज कुकिंग। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर परत भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।